तर आज बघा आमची पिकू आहे ना आजारी आहे. पिकूला येतोय ताप, कारण की पिकूला दात येत आहेत त्यामुळे पिकूला ताप येतोय. तर मी आता पिकूला डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे, कारण की आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. आजच नेलेलं बरे वर्ष, म्हणजे उद्या नवीन वर्ष चालू होते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी डॉक्टरकडे नको म्हटलं, डॉक्टर पासून सुरुवात नको, त्यामुळे तिला आजच घेऊन जाणार आहे. पिकूला दात पण आले. पिकू दात दाखव. दात कुठे तुझे? दोन आले छोटे छोटे. कुठे दात? कुठे दाखव? दाखव. तो दिसला एकच. नको राहू दे, तिला त्रास देऊ नका. आणि तिला आहे ना कफ पण जास्त झाला आहे, सर्दी होती ना त्यामुळे सर्दी गेली आणि आता कफ झालाय. तर नेणार आहे आता डॉक्टर कडे तिला. न्यायची ना? चला. टोचू करायचा? टोचू. टोचू देणार आहे तुला? नाही टोचू नाही देणार. आणि सगळ्यांना नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये. इन ऍडव्हान्स मध्ये उद्या आहे नवीन वर्ष आणि आज 2023 चा शेवटचा दिवस आहे. 2023 कसं गेलं तुझं तनिषा? माझं तर गेलं चांगलं. आता मस्त गेलं की? मस्त गेलं. पिकू आली. मस्त पिकू आली आमची. 2023 आली. हाय बोल. तर चला आता ब्रेकफास्ट करू. हा मला ब्रेकफास्ट बनवायचंय, तर चला आता ब्रेकफास्ट बनवून घेते. तर इथे आज मी बनवले नाश्त्याला इडली आणि तिकडे सांबार तिकडे चटणी, यांना पण दिले इथे सांबार इडली चटणी. कसं आहे? या वर्षाची शेवटची इडली. या वर्षाची शेवटची इडली. हा नंबर. हॉटेल पण फेल आहे बघा तुझ्यासमोर. आणि इथे पिकू पण खाते. बघा तोंड, बघा पिकूच तोंड बघा. आणि इथे दादा पण बसलाय खायला. कसं झालंय इडली? मस्त मस्त. तर इथे पिकूला असं रेडी केलंय आणि आता आम्ही चाललोय डॉक्टर कडे. इथे स्वेटर पण घेतले, कारण की जर बाहेर गेलो थंडी वगैरे लागली तर. जायचं? चला उठा उठा. तर आता मी पिकूला घेऊन चाललो डॉक्टरकडे, कारण की तिला दात येत आहेत ना त्यामुळे तिला ताप येतोय. आणि तिला खोकला पण आहे, सर्दी झाली होती तर सर्दी गेली आणि आता खोकला चालू झालाय, म्हणजे कफ वगैरे झालाय तिला, त्यामुळे पण न्यायची होती. आणि आता दात येत आहेत तर तिला ताप पण येतोय आज सकाळपासूनच, तर म्हटलं आता घेऊन जावं म्हणून. तर चला आता आम्ही चाललो डॉक्टरकडे. तर इथे बघा स्वेटर घालून घेते, थंडी वाजेल म्हणून दादा बोलला स्वेटर घालूनच घेऊया. दादा घालतोय स्वेटर पिकूला. चल पिकू डॉक्टरकडे जायचं ना. आणि आज खूप शांत शांत आहे पिकू आमची. नाही शांत पिकू? इथे झोपले बघा मस्त वेगळी. आणि इकडे खूप गर्दी अजून. आमचा नंबर 16 आहे, आता कधी येते काय माहिती. आणि इथे दादा पण बसलाय. पिकू 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 पिकू. तर आता बघा आम्ही चाललोय घरी डॉक्टरकडून. झाला एकदाचा नंबर लागला, औषधं वगैरे घेतली आणि आता चाललोय घरी. आम्ही आता आलो डॉक्टरकडे जाऊन आणि पिकूला औषध वगैरे दिलेत डॉक्टरनी. आणि डॉक्टर बोललेत की नॉर्मल आहे, काय नाही, ताप येतोच तो थोडासा, तिला दात येतात ना त्यामुळे ताप येणारच थोडे दिवस आणि मग नंतर जाईल. तसे औषधं पण दिलेत. आणि आल्याला पिकूला दिले पाणी प्यायला. पी बाबू पाणी. कशी करते तू? बस बस जास्त नको पिऊ. टाक सगळे पाडून अस. आता परत गोळा कर सगळे. ए पिको. Shh.
पिकूला भरवण्यासाठी आता इथे औषधं घेतली आहेत आणि ही औषधं दिली आहेत डॉक्टरने. आणि हे एक मिक्स फ्रूटची पावडर आहे आणि ह्याच्यात आहे ना हे पाणी मिक्स करायचं. थांब ना बाबू थांब. हे पाणी मिक्स करायचं आणि तिला भरवायचं आहे. हा तुझंच आहे, तुझंच आहे बाबू, तुझंच आहे. दिलं ना, दिलं ना. आवाज पण तिचा बसलाय थोडासा खोकल्यामुळे. आणि आता हिला पहिलं मी औषधं भरून घेते. खाणार ना तू औषध? दे, मी भरवते तुला. दे, आपण मिक्स करूया, मिक्स करूया. दे दे, हां ते पण दे, ते पण दे, ते पण दे, ते दे मला. देते हे दे, हे दे मला. दे ना, दे मला, दे मला, दे दे हे मला, दे हे, हे दे मला. दे ना, तुला तुला खायला देते मी, हे खायला देते, खायला. बरं चला, पहिलं आता औषध भरून घेते हिला मी. पिकूला आता खिमटी पण भरून झाली आणि औषधं पण भरून झाली आणि आता पिकू खेळणार आहे, है ना. आता खेळायचं. तोंडात नाही घालायचं ती, तोंडात नाही घालायचं. मी खेळायला दिली तुला बॉटल. तिला का हातात दिलं ना, सगळं तोंडातच घालत बसते सारखे. तिला का हातात देत नाही. पिकू, पिकू आता स्वतःहून उठून स्वतःहून चालायला लागली. बघा, ये 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 इकडे, ये ये हळू 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 हळू. अय्यो पडलं बाबू. इकडे इकडे तरी पण उठून उभ्या राहते. सावकाश तिकडून इकडे ये, ये हळू 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 ये. दमशील दमशील. पिकाचू पिक उशी घेऊन चालायला लागले का आता. तर इथे बघा पिकू आहे ना खेळून खेळून दमली. तशी आता झोपले. औषधं पण खाल्ली होती ना तिने, त्यामुळे आता तिला शांत झोप लागले. तर आज 2023 मधला शेवटचा दिवस आहे आणि तसाच माझा ब्लॉग सुद्धा शेवटचाच आहे. आणि उद्यापासून 2024 चालू होते. तर माझे 2024 मध्ये नवीन व्हिडिओ येतील उद्यापासून. तर 2023 मधला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.